चिकोडी लोकसभेसाठी जोल्ले जारकीहोळी यांची काटे टक्कर राजकीय वातावरण तापले दोन्ही गटाची प्रतिष्ठापनाला लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून चिकोडी लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलेला आहे भाजपकडून विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे तर काँग्रेसकडून बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कन्या प्रियंका जारकीहोळी यांना रिंगणात उतरलेले आहे त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे विद्यमान खासदार आनासाहेब जोले यांचा मतदारसंघात विविध राबवलेली विकास कामे तसेच मोदी लाटेवर विजय होईल असा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न असणार आहे तर राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने पंचहमी योजना यशस्वी करून दाखवलेली आहेत तसेच भाजपकडे असलेले प्रभावी नेते लक्ष्मण सौदी हे सध्या काँग्रेसकडे असल्यामुळे अथनी भागातून काँग्रेसला चांगले मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे तसेच चिकोडी लोकसभा क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे शिवाय पंच हमी योजनांचा फायदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला होईल अशी आशा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे बेळगाव जिल्ह्यात जारकीहोळी घराण्याचा मोठा दबदबा आहे एकाच घराण्यामध्ये चार बंधू आमदार असून राज्य पातळीवर सतीश होळी हे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची कन्या प्रियंका यांना या, या निवडणुकीत पोषक वातावरण असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे निप्पाणीहून आयसीबी न्यूजसाठी संजय कांबळे